पनवेल महापालिकेच्या सुधारित आणि एकत्रित प्रारूप विकास आराखड्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागाला विकासाची चालना मिळेल अशी आशा आयुक्त मंगेश चितळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. पनवेल महापालिकेच्या सुधारित आणि एकत्रित प्रारूप विकास आराखडा पालिका प्रशासनाने गतिमान पद्धतीने विक्रमी 5 वर्षात तयार केला असून पुढील 30 दिवसात नागरिकांना या आराखड्यावर हरकती आणि सूचना नोंदवता येतील. त्यानंतर हा आराखडा शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या प्रारूप विकास आराखड्यावर 8 सप्टेंबरपर्यंत शेतकरी आणि मालमत्ता धारकांना त्यांच्या सूचना तसेच हरकती लेखी स्वरूपात दाखल करता येतील. या आराखड्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागाला विकासाची चालना मिळेल अशी आशा आयुक्त मंगेश चितळे यांनी व्यक्त केली आहे. याबाबतची पत्रकार परिषद महापालिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग अधिनियम याच्या अनुषंगाने आपण पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आपण प्रसिद्ध केला आहे. याच्यामध्ये सिडकोचं क्षेत्र सोडून सुमारे 60.78 स्क्वेअर किलोमीटर एरियाचा याच्यामध्ये एमएवरामधली 11 गावे आहेत. जुनी पनवेल नगरपालिका आणि उर्वरित क्षेत्र अशा 60.78 स्क्वेअर किलोमीटरमध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या सुविधा आपण नागरिकांना द्याव्यात याबाबतीमध्ये शास्त्रशुद्धरित्या आपण ह्या क्षेत्राचा ELU एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन आपण तयार केला होता 2020 साली. आणि मग नागरिकांना काय काय सुविधा लागणं अपेक्षित आहे याचा विचार करून त्यांना कोणकोणत्या गावामध्ये काय काय गरजा आहेत त्यानुसार त्या ठिकाणी शाळांची गरज, बगीचांची गरज, सार्वजनिक वाहनतळांची गरज अशा सगळ्या सुविधा, घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने असलेली जागेची निकड या अनुषंगाने आपण आरक्षणात प्रस्तावित केली आहेत. या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुढच्या भविष्यातली जी काही या भागामधली जी काही लोकसंख्या होणार आहे तिचा विचार करून म्हणजे अंदाजे 12 लाख लोकसंख्या या 60 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये येणार आहेत. त्यानुसार त्यांना सुविधा काय काय देणं अपेक्षित आहे त्यानुसार त्याचा विचार करून आपण त्या ठिकाणी सुमारे 42 शाळा, 42 खेळांची मैदाने, 112 बगीचे आणि वैद्यकीय सुविधा 47 ठिकाणी अशा प्रकारे आपण आरक्षण त्या ठिकाणी टाकलेली आहेत. पनवेलच्या परिवहन व्यवस्थेच्या अनुषंगाने धानसरला आपण तिथे मोठा डेपो ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी बस स्टँडची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. या व्यतिरिक्त आडिवली येथे आपण अम्युजमेंट पार्कची व्यवस्था करतो आहे. तळोजा मजकूरला मेडिकल हब आपण तिथे हे करतो आहे 25 एकरचं. ट्रक टर्मिनलची व्यवस्था आपण त्यात केलेली आहे. मँग्रोव्ह पार्क हे एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने आवश्यक आहे. ते कामोठ्याला आपण मँग्रोव्ह पार्कची तिथे हे करतो आहे. बेघरांसाठी 7 एकर जमिनीवरती आपण त्यांच्यासाठी घरे आपण बांधणार आहोत. अशी 6,629 आरक्षण आपण प्रस्तावित केले आहे. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होण्यासाठीचे नियोजन आम्ही केलं आहे. आणि या आम्ही जे प्लॅन तयार केला आहे त्याच्या बाबतीमध्ये हा नागरिकांना पाहण्यासाठी कार्यालयामध्ये, कलेक्टर ऑफिसला, ADTP कार्यालयामध्ये सगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. वेबसाईटवरती पण टाकलेलं आहे. ज्या नागरिकांना या आरक्षणाच्या जमिनीच्या बाबतीमध्ये कुठली माहिती पाहिजे असेल ते त्यातून घेऊ शकतात. आणि त्यांच्या जमिनीच्या बाबतीमध्ये किंवा सामाजिक सुविधांच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची सूचना, हरकती किंवा सूचना असतील तर त्या 8 सप्टेंबरपर्यंत महानगरपालिका कार्यालयाकडे दाखल करू शकतात.